फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काटा पाया तरुतला अंगणात खेळताना डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना काय हा वरातेपणा? अगं लग्न झालंय तुझं, तुला काय लगोरीचा खेळ वाटला? आम्हीच तिला खोटं सांगितलं की आपल्या घरात हे असं चेंडू फेकून मापोल आणतात. आजी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणल्यात आम्ही मंगळागौरीच्या पूजेसाठी. हो का? अरे वा, छान छान. आजी तुम्हाला माहितीये पत्री गोळा करताना खूप मऊ झाली. आम्ही तर जपून जपून पत्री गोळा करत होतो पण सिंधू ऐकतच नव्हती. यादीत दिलेली प्रत्येक पत्री मिळाल्याशिवाय घरीच जायचं नाही म्हणाली. बर, आणि हिचा हात पोहोचत नव्हता त्यामुळे हिला उचलून घ्यायचा आम्ही. हो ना सिंधू? अगं असू दे ग, लहान आहे ती पण हाऊस मात्र भारी आहे हो पोरीला. काय नाथ सुनबाई, कुठल्या कुठल्या पत्री आणल्यात? नाव सांगता येतील का? मी सांगू? नाही नाही, मला माहितीये. चमेली, जास्वंद, कडुलिंब, भीम सादडा. अग, भीम सादडा नाही, अर्जुन सादडा. हा गो, तिला तिचा भीम आठवला असेल. बरं, आणखी काय काय आणलंय सांगा बरं. धोत्र, दुर्वा, तुळस आणि दोरली, बेल, माका, रुई, शेवंती, शमी. मंगळागौरीच्या पूजेत या सगळ्या पत्री वाहतात हो. पण या पत्री कशासाठी व्हायच्या? अगो, या सगळ्या औषधी वनस्पती आहेत आणि याचा काय उपयोग आहे, याचे काय गुण आहेत हे नवीन लग्न झालेल्या मुलीला माहिती असायला पाहिजे म्हणून ही सगळी व्यवस्था. हो हो, आणि आयत्या वेळी एखाद्या औषधी वनस्पतीचा उपयोग करायचा झाला तर आपल्याला ती वनस्पती ओळखता यायला हवी की नाही, म्हणून या पूजेच्या निमित्ताने त्यांची ओळखही करून घ्यायची. आता मला सगळ्या वनस्पती ओळखता येतात. अरे वा, छानच हो.
सरस्वती अगो वशळे आल्या का शेळ्या कशाला ही पानं खायला अग शेळ्या नाही ग वशळ्या समजेल तुला ह्या वशळ्या यांना तर मी ओळखते जवळच राहतात या ही नर्मदा ही कावेरी ही सुलक्षणा आणि वशेळ्या म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली या सगळ्या जणी तुझ्या मंगळागौरीच्या पूजेसाठी आल्या तिथे चला चला पूजेला उशीर होतोय सगळ्यांनी हात जोडा बघू मुलींनो शंकर आणि पार्वती आदर्श दाम्पत्य मानलं जात त्यांच्यासारखं सौख्य आनंद आपल्याही संसारात लाभावा सौभाग्य कायम राहावं त्यासाठी ही पूजा करायची सौभाग्यासाठी शक्य ते काहीही करायचं हो की नाही हो चला आता पुन्हा एकदा नमस्कार करा हात जोडून हा सगळ्यांनी हात जोडायचे सिंधू आधी कुंकू हा पानं घे तिकडनं आज मौन भोजन आहे ना तुमचं त्यामुळे काही हवं असेल तर हाक मारू नका हो मी येईन थोड्या वेळाने अजून वाढायला करा सुरुवात काय रे रघु हे चिमण्या शांत कशा नेहमी तर केवढा चिवचिवट असतो त्यांचा त्यांना कोणी रागवलंय का जेवण आवडलं नसेल अरे नाही रे याला मौन भोजन म्हणतात काय म्हणतात मौन भोजन मंगळागौरीच्या दिवशी करतात हे माझ्या आईने सांगितलंय म्हणजे न बोलता जेवायचं पण का म्हणजे एकमेकांची भांडणं होत नाहीत आणि प्रेम वाढतं जाऊ दे म्हणजे या मुलींना जेवण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाहीये बरोबर हो आता बघ तू मजा कशी ग तू चिमणीसारखी जेवतेस चिमणीसारखी नाही कोंबडीसारखं सगळ्या कसं ताटभर पसरून ठेवलेस बघ तुला काही येत का ग जाऊ दे तुला खेळता पण येत नाही तुला ना फक्त तक्रार करता येते आणि भांडता येत येतच नाही सारखी आपली सर्वत त्याच्या मागे लपत असतेस भित्री भागूबाई चिडका बिब्बा आता समज सर्वत त्या नाहीये आणि मी जोरात तुला धपाटा दिला तर चिमटा काढला तर
ए रघु, तू एक काम कर, तू समोरून तिथून नाक फोड आणि मागून मी तिचा खोपा ओढतो. नाही तू नको, आपण एक कामच करू, तिचं ताट आहे ना ते डोक्यावर ठेवू, मग बघू कसे जेवते ते. ए भित्री बागूबाई, भित्री बागूबाई सारखी सुरुवात त्याच्या मागे लपत असते. भित्री बागूबाई बोल की बोल, आता बोल. सखा भाऊ तुम्ही इथे आहे होय? नाही, उजेडच थांबतो म्हणजे सगळ्यांना दिसेल. नाही भाऊ तसं नाही. उदय, तू तातडीचा निरोप पाठवलंस ना म्हणून भेटायला आलो. काय काम आहे ते लवकर सांग, सध्या मला बाहेर पडता येत नाही, फौजदार मागावर आहेत माझ्या. भाऊ पुढचा डल्ला कुठे मारायचा ही जागा हेरून ठेवली आहे मी. कुठे जागा? माझ्या वहिनींचं माहेर, सराफ रानड्यांच्या दागिन्यांची पेढी. अरे येड लागलाय का तुला? पुण्यातले अस्सल सराफ आहेत ते, त्यांच्या पिढीवर डल्ला मारणं एवढं सोपं आहे? सरदार पण परवानगी देणार नाहीत. हे बघ, तुला टोळीत नाव पक्क करायचं आहे म्हणून असे सल्ले देत जाऊ नकोस. भाऊ किती दिवस छोट्या मोठ्या चोऱ्यांवर आयुष्य काढणार होत आपण? एकदाच काय तो मोठा हात मारू आणि खिसे भरून घेऊ. त्या गुप्ते सराफांकडे जीवावर उदार होऊन चोरी केली, काय मिळालं? दोन चार तवळे सोनं. त्यापेक्षा रानड्यांकडे चोरी केली तर आयुष्य बेगमी होईल, सरदार बक्षीस देतील. हवं तर मी बोलतो सरदारांशी. वा काय रे तू, दोन वर्ष टोळीत काम करतोय तेव्हा सरदारांचा विश्वास बसला आणि मला भेटायला बोलवलं. त्यांची मर्जी जिंकणं एवढं सोपं नाही आहे. भाऊ ऐका माझं, आपण रानड्यांना लुटूया, दोन वर्ष टोळीत काम करतोय, थोडा विश्वास ठेवा माझ्यावर. नाही तुम्ही सरदारांची भेट कधी घालून देताय तेवढं मात्र सांगा मला. बघूया, बोलतो मी सरदारांशी. जय देवी मंगळा गौरी, ओ वाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, बहिरेया ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. आता दोन्ही हाताने तुळशीला नमस्कार कर. ए चला ग, चला सख्यांना पेर धरूया. ए या ना लवकर. किती हवे? गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर, गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर. चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. गौरीची नथाले गौरीचा हरडोले, गौरीचा तोडा वाजे गौरीचे रूप साजे. हिरव्या रंगी गौर नटली दिसते बाई और, गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर, मंगळा गौर बाई मंगळा गौर. अग सोनियाचा हारा मोतियांनी भरा, फुगड्या खेळा याला या ग सख्यानो याया. मामान दिली सोन्याची फुगडी, तुझी न माझी पहिलीच फुगडी. अगं एवढं अंगण सारवू का ग, सारवू का ग, बस फुगडी घालूया. हो चला ग सख्यानो, किती छान अंगण आहे, अंगण थोडस सारवूया. एवढं अंगण सारवू का ग, सारवू का ग. नको बाई नको, नको नको नको, नको बाई नको, नको नको नको. हत्तीच्या पाठीवर जरी काठी शाल, हत्तीच्या पाठीवर जरी काठी शाल, बस फुगडी घाल माझी पैठणी लाल, पैठणी लाल, पैठणी लाल. अग अळूची भाजी आंबली ग आंबली ग, ही सिंधू आमची दमली ग दमली ग. अग अळूची भाजी आंबली नाही आंबली नाही, आर्या आमची दमली नाही दमली नाही. घाला बाई घाला बस फुगडी घाला, घाला बाई घाला बस फुगडी घाला. फू 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 फू. सरस्वती ताई
बघा अंगणात किती फुलपाखरे आली आहेत. चला फुलपाखर दाखवूया. सिंधूला कोण घेणार आहे? ती पण फुलपाखरे आणा. चला किती छान. अगं घिर्र घिर फिर्र फिर घिर्र घिर्र फिर्र फिर्र फुलपाखरू फिरतय कस फिरतय कस फुलपाखरू फिरतय कस फिरतय कस हे प्राजक्ताचं फूल जस फूल जस घिर्र घिर फिर्र फिर घिर्र घिर फिर्र फिर घिर्र घिर्र फिर्र फिर्र घिर्र घिर फिर्र फिर्र. आली का मजा? अगं बाई फुलपाखरू पाहिलं आपल्या अंगणात कोंबडे सुद्धा आलेत बरं का. ए चला ना सख्यांनो कोंबडा दाखवूया. अगं आकाबाईचा कोंबडा शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी पाजीन त्याला पाणी घालीन त्याला चारा कुकुच्चकू बाई कुकुच्चकू 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 कुकुच्चकू बाई कुकुच्चकू. ए चला सख्यांनो लाटणी आणा पटपट. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या. सिंधू जमेल ना खेळायला? सांभाळून बरं का हातावर मारायचं नाही. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या. कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंटीवरचा हार माझा सात पदरी काय करू माय काय करू माय कुंटीवरचा हार कुणी नेला की काय. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या. हास कृष्ण हास हास कृष्ण हास चंदनाच्या झाडाखाली मोत्यांची रास बोल कृष्ण बोल बोल कृष्ण बोल यमुनेच्या डोहाचं पाणी किती खोल. लाट्याबाई 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 लाट्या लाट्याबाई 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 लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या. चला ना सख्यांनो आड बाई आडवणी खेळूया. ए पकडा ना हात या ना कोलात. देवव्रता देवव्रता खाली ये बरं आधी इकडे ये. काय झालं काकू? का त्रास देतोयस तिला? मी कुठे त्रास दिला? मी तर फक्त तिकडे बघत उभा होतो. हो नाही ग त्या खोटं बोलतोय. थांब मी बघतेच तुला उद्या. काय करशील ग? जा जा चिमणी कुठली? मी चिमणी? मग तू कावळा सारखा आपला काव 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 काव. तू आपली सारखी चिव 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 चिव. माझ्या काव कवळ्याने पाहुणा तरी येतो तुझा फक्त आवाज. तू तर खूप मोठा बोका सुरस आणि खादाड आहेस. तू भटकी आहेस. मी भटकी? मग तू बावळा तू शेमणी तू मूर्ख. तुझ्यामुळे झोपाळा पडतो. मला पाडलायस तू झोपाळ्यावर. ग मी नाही पाडलाय. गप तू. चिमणी कुठली चिवचिव चिवचिव शेमणी? तुला तुला कोंबड नाचवते तू का? नाही मग मला बोलतेस ना? एवढे पैसे कुठून आले विला? कुठला मोबदला म्हणायचा? कुठे नोकरी धरलीयस की व्यवसाय सुरू केलाय? विलास तुझ्याशी बोलतोय मी. बाहेर तुझे काय धंदे चालतात ते मला माहित नाही असं समजू नकोस. मी काही करण्याची वेळच येऊ देऊ नकोस विलास. वेळीच थांबव हे सगळं. बास तू तुझे उपदेश थांबव आधी. तुझ्या सासूरवाडीतल्या लग्नातला थाटमाट बघितला का? डोळे दिपतील एवढी श्रीमंती ओतू चालली आहे तिकडे आणि आपण इकडे गरिबीत मरतोय. तुला त्रास नाही होत? माझा तर जळफळाट होतो. एकेकाळी आपल्याकडे पण रानड्यांना एवढंच ऐश्वर होत. हे श्रीमंत लोक बघवत नाहीत मला. त्यांना लुबाडायला हवं. पुरे शहाणपणा पुरे. माझं ऐक. तू माझं ऐक दादा. माझ्या वाटेला जाऊ नकोस. यातच तुझं भलं आहे. अहो आता यांना काय झालं? एवढे का चिडले ते? डोकं फिरलंय विलास. हाताबाहेर जात चाललाय तो.
अहो तुम्ही नका ना लक्ष देऊ, त्यांना काय करायचं ते करू दे। उगाच तुम्ही तुमच्या जीवाला पर्यंत तू त्याच्या कागाळ्या माझ्याकडे करत होतीस आणि आता म्हणतेस त्याच्याकडे दुर्लक्ष कर। काय झालंय तुला? मला काही झालं नाहीये, मी तर वेड लागलाय तुला। मंगळागौर साजरी करायला गेली होतीस तिकडेच का नाही थांबलीस? इथे येऊन माझ्या डोक्याला ताप आलोच। अहो आता कुठे चाललाय? कुठेही नका जाऊ बरं, शपथ आहे माझी। अगं कुठेही जात नाहीये, आलोच। ओम गम गणपते नमहा, ओम गम गणपते नमहा। आजी आजी आजी, अरे मंगळागौरी काय चाललंय? दाखवतेस तुला आता। अरे काय चाललंय तुमचं? काय नाही असो। श्री हरी श्री हरी। अरे काय चाललंय काय तुमचं? ए ढोल्या भोपळ्या, मला जरा मदत कर ना ही कोडं सोडवायला। मी ढोल्या भोपळ्या? नाहीतर काय आप्पा जवा, आता मी शाळेत जाऊ ना।